टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार 20 तारखेची वाट का पाहते? लोकशाही पॉडकास्ट मध्ये संभाजीराजेंचा सरकारला सवाल। पंतप्रधानांनी मराठा आरक्षणासाठी हस्तक्षेप करावा, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी वेळ दिली नाही, लोकशाही पॉडकास्ट मध्ये संभाजीराजेंचा सनसनाटी आरोप। सत्तावीस राज्यात 50% जास्त आरक्षण, मग महाराष्ट्रात का नाही? आरक्षणाची कॅप वाढवण्यासाठी 20 जानेवारीनंतर संभाजीराजे सुप्रीम कोर्टात जाणार। वंचित आमचा नैसर्गिक मित्र लोकशाही पॉडकास्टमध्ये प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याचे संभाजीराजेंचे संकेत। विधानसभेच्या 50 जागा तर लोकसभेच्या नाशिक, कोल्हापूर, बीड आणि संभाजीनगरच्या जागा लढणार। लोकशाही पॉडकास्टमध्ये स्वराज्याला हलक्यात न घेण्याचा संभाजीराजेंनी दिला इशारा। मनोज जरांगेंच्या मनात मुख्यमंत्र्यांबाबत सॉफ्ट कॉर्नर, संभाजीराजेंचं जरांगेंबाबत निरीक्षण। जातनिहाय जनगणना केली तरच मराठ्यांना चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल, संभाजीराजे छत्रपतींची रोखठोक भूमिका। मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका, तुम्ही शांत राहा नाहीतर मला दुसरे विषय हाताळावे लागेल, जरांगे पाटलांचा अजितदादांना इशारा। यूट्यूबवरती ते आहे, लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट या ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांनी, कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे या विषयावरती। उद्धव ठाकरेंकडून लोकशाहीवरील उल्हास बापटांच्या मुलाखतीचा दाखला, सर्वांना आवर्जून मुलाखत पाहण्याचं आवाहन। शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या ऐतिहासिक निकाल, ठाकरे गट आणि शिवसेनेचं ठरणार भवितव्य, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। टॉप हेडलाइन्स ते प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। ठाण्यात 14 जानेवारीला महायुतीचा कार्यकर्ता मेळावा, मासुंदर तलाव येथील छत्रपती शिवाजी मैदानात मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मेळाव्याला येण्याची शक्यता। महायुतीकडून प्रतिसाद न मिळाल्यास राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढू, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचा इशारा। मुंबईतील शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं काम पूर्ण, 12 जानेवारीला होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईत उद्या बैठक, बैठकीत घेतला जाणार मराठा सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा, नरिमन पॉईंट परिसरात होणार आयोगाची बैठक। शरद मोळ हत्या प्रकरणात अटकेतील दोन्ही वकिलांच्या पोलीस कोठडीत वार, दोन्ही वकिलांना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। रायगड जिल्ह्यातील वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी, 380 कोटी रुपयांचा असणार विकास आराखडा, तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय। शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी अकोल्यात ठाकरे गटानं काढला मुकमोर्चा, मोर्चात जवळपास 5,000 विद्यार्थ्यांचा सहभाग, 1 जानेवारीला विद्यार्थ्याची केली होती हत्या। रायगड पोलिसांकडून धडक कारवाई, गावठी कट्टा, बंदुका बनवणारा अड्डा, पोलिसांकडून उद्ध्वस्त। बारामतीत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानं द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले, द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची शक्यता, बागायतदारांनी वर्तवला अंदाज। पुण्यात अवकाळी पाऊस, शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।